30 अक्टूबर श्री राम जय राम जय जय राम। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने, वाचक स्वर सौविद्या जितेंद्र जोशी। आज दिनांक 30 ऑक्टोबर। आजच्या प्रवचनाचा विषय आहे, ठेवता रामावर एक विश्वास, त्यालाच समाधान हमकास। रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात, व्यवहार सांभाळून वागावे जगात। दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनांची संगती, भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती। भोगात नामाचे न व्हावे विस्मरण, या करता राखावे समाधान। देहाचे भोग देहाचे माथी, देहाचे भोग देहाचे माथी, त्याची न माना विखंती। विश्वास ठेवावा रामाबाई, सर्व काही चांगले होऊन जाई। आपला भार घेतला रामाने, विश्वासाने सत्य मानणे खरे। सद्गुरु आज्ञा प्रमाण हेच साधनातील साधन जाण। जो जो प्रसंग येईल जैसा, तो तो सानिध्य जाणावे रघुपतीचा। शरीर आहे दो दिवसांचे, शरीर आहे दो दिवसांचे, वाया न जाऊ द्यावे साचे। राम कृपा त्याज सी होई, ज्याने नाव ठेवले हृदय। मुखी नाम हृदय नाम, मुखी नाम हृदय नाम, ज्याने जोडला आत्मा राम। गुरुचरणी ठेवावा विश्वास, निर्भयता त्याने येते खास। जे जे होणार ते होतच जाते, विनाकारण मन कष्टी होते। माझे प्रपंची नाही सुख दुःख, असे ज्यांनी जाणिले चित्ती, त्यांचा संसार सुखाचा झाला निश्चिंती। ज्याने दिली रामाची संगती, त्याचा विषाद न मानावा चित्ती। उद्वेगांचे कारण उद्विग्नतेचे कारण, साधनांचे विस्मरण। मुख्य करिता रामाची भक्ती, आपोआप गळते विषयांची आसक्ती। भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास, तो करतो हेच हिताचे मानावे खास। अंतकाळी भगवंताचे नाम, त्याला करीन माझे समान। हे भगवंताचे वचन जाण, त्याच्यावर ठेवावा विश्वास। म्हणून रामा वाचून जगती, आता माझा असे न म्हणावे चित्ती। दुःख जाण्यास उपाय सांगते साधूजन, आसक्तीत न गुंतावे आपण। म्हणून सर्व काही करावे, पण मीपणाने कोठे न राहावे। याला उपाय एकच जाण, सदा राम रामाचे राखावे अनुसंधान। कशातही नसावे आपले पण, कशातही नसावे आपले पण, परिस्थिती निर्माण झाली, कालांतराने विलय पावली। म्हणून न मानावे कशाचे सुख दुःख, सर्वात रामाची जाणीव एक। वाचेने मौन हृदयात रामाचे प्रेम, अखंड रामाचे अनुसंधान, याहून दुजे नाही साधन। हे मानावे प्रमाण, ठेवता रामावर एक विश्वास, त्यालाच समाधान हमकास। म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास, वळण द्यावे व्यवहारास। साधन असे काही असावे, ज्याने साध्याला सहज पोहोचावे। राम म्हणावा आपला, राम म्हणावा आपला, साधनातील साधनाचा लाभ झाला। शुद्ध असावे आचरण, पवित्र करावे मन। शुद्ध असावे आचरण, पवित्र करावे मन। नामस्मरण ज्याच्या मुखी, राम कृपे तोच एक सुखी। एकच देव एकच गुरु एकच साधन, एकच देव एकच गुरु एकच साधन, यावर ठेवता विश्वास, कृपा करील ईश्वर खास। जेव्हा मना सकट देह केला अर्पण, मग मरणाच्या भयाचे काय कारण। श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।